तर इथं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय. खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. गावातील रस्त्यावरती पाणीच पाणी झालं असून काढणीस आलेलं सोयाबीन पाण्याखाली गेलं आहे. पावसाचा जोर एवढा मोठा होता की अनेक झाडं उन्मळून पडली. तर उस्मानाबाद शहरातील रस्त्यावरती 2 फूट पाणी साचलं. तर इतर अनेक गावांना जोडणारे रस्ते वाहून गेल्यानं जिल्ह्यातील बऱ्याच गावांची वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील तेरणा आणि मांजरा या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. ओंकार, उस्मानाबाद मध्ये सध्या पावसाची स्थिती काय आहे? ओंकार, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? येतोय, आवाज येतोय. ओंकार, उस्मानाबाद मधली पावसाची स्थिती सांगावी. नक्कीच, काल रात्रीपासून जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस जिल्हाभरामध्ये पडताना पाहायला मिळतोय. यामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या पावसाचा वेग इतका मोठा होता की या पावसामुळे उस्मानाबाद शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झालेलं पाहायला मिळतंय. जवळपास 2 फुटापर्यंत पाणी या रस्त्यांवरती साचलेलं होतं. त्याचबरोबरीनं एवढा सोसाट्याचा वारा या पावसाबरोबर होता की काही जिल्ह्यातील झाडं असतील ते देखील आता उन्मळून पडलेले पाहायला मिळत आहेत. त्याच पद्धतीनं तेरणा जी नदी आहे त्याच पद्धतीनं मांजरा नदी जी आहे सध्या आता धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे त्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या नद्यांना एवढं पाणी आलेलं आहे की रातोरात उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांपैकी एक ओळखला जाणारा तेरणा प्रकल्प जो आहे तो तुडुंब भरून या ठिकाणी वाहत असल्याचं पाहायला मिळतंय. तो ओढत झालेला आहे. तसेच जिल्ह्यातील गावागावांना जोडणारे जे रस्ते आहेत ते देखील ते वाहून गेल्यामुळे आता बऱ्याच जिल्ह्यातील बऱ्याच गावांची वाहतूक देखील ठप्प करण्यात आलेली आहे. ओंकार, पावसाचा जोर पाहता प्रशासनाकडून काही खबरदारीचा उपाय घेण्यात आलाय का? प्रशासनाकडून सध्या तरी फक्त नदीकाठच्या गावांना जे आहे ते नेमकं कुठल्या प्रकारे कुठं कुठं नुकसान झालं याबाबत सध्या माहिती घेण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं जे नदीकाठची गावं आहेत त्यांना आता सध्या सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. धन्यवाद ओंकार तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये रात्रभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.